गुड मॉर्निंग स्टुडंट आज विषय भूगोल वर्ग आठवी या वर्गाचा पहिला पाठ पाहत आहोत स्थानिक वेळ व प्रमाण वेळ आता या टायटलनुसार थोडे आपण आठवूया की या पृथ्वीवर दिनमान व रात्रमान कालावधी नेहमी का बदलतो जगाच्या नकाशात प्रत्येकी एक अंश अंतराने काढलेली रेखाव्रताची एकूण संख्या किती सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे पृथ्वीच्या परिवर्तनाची दिशा पृथ्वीच्या दरम्यान दररोज किती रेखावर्त येतात कोणत्या रेखाव्रतावर वार बदलतो पूर्वीच्या काळी कालमापन कसे केले जात असावे किंवा सध्याच्या काळामध्ये कालमापनासाठी कोणती साधने वापरतात हे विविध प्रश्न आपण लक्षात घेतले पाहिजेत त्यानंतर याचं आपण भौगोलिक स्पष्टीकरण हे लक्षात घेऊया आपण दररोज सकाळी लवकर उठून दात घासतोत आंघोळ करतो न्यारी करून शाळेला जातो वर्गात अध्ययन करतो घरी पडतो संध्याकाळी मैदानावर खेळायला जातो किंवा रात्री जेवण करतो दात घासतो आपण ह्या विविध कृती करत असतो हे आपली दिनचर्या या नावाने ओळखतो प्रत्येक कृतीची वेळ ठरवण्याची गरज असते प्राचीन काळामध्ये नैसर्गिक घटकाचा वापर करून या ठिकाणी कालमापन केलं जात असे निरीक्षण व अनुभव याच्या आधारे आपल्याला याचे विभाग करता येतात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान तर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान हे आपण लक्षात घेऊयात या भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान होय तर दिनमान आणि रात्रमान या दोन कन्सेप्ट ह्या या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत तसेच सूर्योदयापासून ते सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे संपूर्ण एक दिवस होय आता आपण या बाजूच्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सूर्याचं या ठिकाणी सूर्योदय झाल्यापासून सूर्योदय सूर्य हा मध्यान्हापर्यंत आला आणि त्यानंतर तो सूर्यास्ताकडे धावलेला आहे तर सूर्याचं या ठिकाणी हे जे काही परिक्रमण आहे यामधून खाली पडलेल्या त्या खांबाच्या सावलीवरून आपल्याला लक्षात येतं आणि आपल्याला असं भासतं की सूर्य हा आपल्या समोरून म्हणजेच पूर्वेकडून पश्चिमेकडे तो जात आहे या भमान भ्रमणामध्ये आपल्याला प्रात्यक्षिक नेमकं काय घडतं हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी आपल्याला जो सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो तर त्या ठिकाणी पृथ्वी च परिवलन आणि परिभ्रमण ह्या दोन गोष्टी आपल्याला सूर्याचं भासमान भ्रमण या ठिकाणी दर्शवत असतात सूर्य जरी पूर्वेकडून आपल्याला उगवताना दिसत असला तरी तो पश्चिमेकडून या ठिकाणी पूर्वेकडे तो जात असतो म्हणजे पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण यामुळे दिनमान रात्रमान आणि या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला हे वेळ आपण या ठिकाणी निश्चित करत असतो त्यानंतर आपल्याला माहित असावं की पृथ्वीचं परिवलन होण्यासाठी चोवीस तास लागतात तर परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस या ठिकाणी लागतात आता सूर्योदय ज्या बाजूस होतो ती आपण पूर्व दिशा मानतो आणि आपल्याला सूर्योदय मध्यान्न सूर्यास्त याचा अनुभव आपल्याला येत असतो दरम्यान पश्चिमेकडील रेखावर्त क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात आणि पूर्वेकडील रेखावर्त क्रमाक्रमाने ते अंधारात जात असतात आता अक्षवृत्त आणि रेखावृत्त अक्षवृत हे एकशे ऐंशी तर रेखावृत्त हे तीनशे साठ रेखाव्रत हे उभे असतात अक्षवृत हे क्षितीत समांतर म्हणजे आडवे असतात यानंतर आपल्याला आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या बसमधून प्रवास करत असताना आपण खिडकीमधून बाहेर पाहिलं तर आपल्याला झाडे विजेचे खांब इमारती आप आप हे आपल्या विरुद्ध दिशेने धावताना आपल्याला लक्षात येतात परंतु या बाबी स्थिर असतात आणि आपली बस ही पुढे पुढे जात असते तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे सूर्याचे स्थान हे पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलल्याचे आपण दररोज अनुभव हे घेत असतो तर अशा प्रकारे ह्या सुरुवातीला आपल्याला ह्या जे काही भौगोलिक स्पष्टीकरण आपण या ठिकाणी जे अनुभवत आहोत तर त्यामध्ये आपण दिनमान रात्रमान आणि हे उदाहरणं सर्व आपल्याला वेळ दर्शवत असतात त्यानंतर आता आपल्याला पुढचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल आणखी एक मुद्दा आहे की एकंदरीत सकाळी आणि संध्याकाळी आपण सावलीची लांबी ही जास्त असते हे आपण अनुभवलेलं आहे तसेच आपल्याला एक पॉईंट एक आकृतीमध्ये हे आपण पाहू शकतो की सूर्योदय मध्यान्न आणि सूर्यास्त ह्या सूर्याच्या अं या ठिकाणी परिक्रमामध्ये खांबाची सावली कमी जास्त झालेली आपल्याला लक्षात येते त्यानंतर आता आकृती आपल्याला एक पॉइंट दोन मध्ये लक्षात घ्यावं लागेल की स्थानिक वेळ आपल्याला ह्या आकृतीमध्ये एकीकडे सूर्य आहे आणि दुसऱ्या बाजूला सूर्यमालेतील तीन नंबरचा ग्रह म्हणजे पृथ्वी हे आपल्याला पाहायला मिळते या आकृतीमध्ये आपण पहा कि परिवलन व सूर्य सापेक्ष स्थिती सूर्याचं परिवलन या ठिकाणी जे आहे आता आकृतीमध्ये पाहताना आपल्याला डावीकडून हे उजवीकडे म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वीकडे पृथ्वी फिरत असते आणि त्यामुळे आपल्याला सूर्य पूर्वेला उगवताना पाहायला मिळतो पश्चिम भाग जसजसा दस या ठिकाणी सूर्यासमोर येतो तस तसा हा सूर्योदय म्हणजे सकाळची वेळ आपल्याला पाहायला मिळते जेव्हा ही पृथ्वी असं मध्ये पुढे पुढे सरकते आणि सूर्याची किरण जेव्हा मध्यभाग येतात तेव्हा मध्यान्ह आपल्याला पाहायला मिळतात आणि हाच भाग जेव्हा पुढे पुढे सरकतो त्यावेळेस या ठिकाणी सूर्यास्त म्हणजे संध्याकाळ पाहायला मिळते नंतर पुढे गेल्यानंतर हा पूर्ण मागचा भाग हा अंधारामध्ये असतो आणि नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळ मध्यान्न सूर्य अशा प्रकारे सूर्याच्या ह्या प्रकाशावरून त्याच्या किरणावरून किंवा त्याच्या भ्रमणावरून आपण या ठिकाणी त्याची स्थानिक वेळ निश्चित करत असतो आता सूर्योदयानंतर जसजा सूर्य आकाशात वसरतो तस तशी आपली सावली ही लहान होत असते आणि आपल्याला सूर्योदय मध्यान्न आणि सूर्यास्त अशा प्रकारे आपण याची विभागणी केलेली आहे तर आपल्याला आता या ठिकाणी सूर्य मध्यानामध्ये असताना या ठिकाणी जो काही उत्तर ध्रुवाचा भाग आहे आणि या ठिकाणी जो दक्षिण ध्रुवाचा भाग आहे तर या ध्रुवीय प्रदेशामध्ये या ठिकाणी हे पृथ्वीवरील मध्यान वेळ रेखावृत्तावर सारखी असते त्यानंतर आपल्याला स्थानिक वेळ हे लक्षात घेत असताना आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे स्थानिक वेळ होय ही एक कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे ध्रुवीय प्रदेशामध्ये आपण लक्षात घेतलात तर सहा महिने दिनमान आणि सहा महिने रात्रमान हे आपल्याला पाहायला मिळते तसेच ध्रुवावर सूर्योदय सूर्यास्त यांची वेळ सांगताना तारीख सांगावी लागते कारण सहा सहा महिन्याचा हा कालावधी आहे इतर भागामध्ये आपण सूर्योदय सूर्यास्त दर्शवतो पण ध्रुवीय प्रदेशामध्ये या ठिकाणी आपल्याला हे लवकर लक्षात येत नाही त्यानंतर सूर्य आकाशात विशेष तारखेला उगवल्यानंतर तो, तो सातत्याने सतेजाच्या वरच गिरट्या घालत असतो आणि त्यामुळे आपल्याला मध्यान्ह हे निश्चित करता येत नाही हे ध्रुवीय प्रदेशामध्ये त्यानंतर आपण जरा विचार करूयात की ध्रुवावरील एका विश्वदानाला सूर्योदय होतो तर पुढच्या विषुवदिनाला हा सूर्यास्त होत असतो सूर्याचा आकाशातील भ्रमण मार्ग हा कसा दिसेल हे लक्षात घ्या तर आकृतीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं वेगवेगळ्या रेखाव्रतावर सूर्योदय मध्यान सूर्यास्त वेगवेगळे असतात मुंबईमध्ये जेव्हा वेळ मध्यान्नाचे असते तेव्हा कोलकात्यामध्ये नक्कीच या ठिकाणी ही स्थिती राहणार नाही तर अशा प्रकारे मुंबईच्या पूर्वीकडील रेखावृत्त असल्याने ते मध्यान्ह वेळ आधीच येऊन गेलेले असते तर जो भाग सूर्यासमोर प्रथम येतो तो सूर्योदय आणि तोच भाग जेव्हा पुढे पुढे सरकतो तेव्हा मध्यान्ह सूर्यास्त पाहायला मिळतो त्यामुळे पुढे गेलेला भाग आणि मागून येणारा भाग नक्कीच यामध्ये स्थानिक वेळेमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतो त्यानंतर एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पृथ्वीच्या एका परिवलनाला पूर्ण करण्यासाठी म्हणजेच एक परिवलन म्हणजे तीनशे सात अंश आपल्याला चोवीस तास लागतात पृथ्वीतला एका तासामध्ये तीनशे सात अंश भागिले चोवीस तास केले तर पंधरा अंश स्वतःभोवती ती फिरत असते पृथ्वीला एका अंशात फिरण्यासाठी साठ मिनिटे लागतात तर साठ मिनिटे भागिले पंधरा अंश म्हणजेच चार मिनिटे म्हणजे एक अंश ते दुसऱ्या अंशापर्यंतच अंतर हे चार मिनिटाचं आहे तर एक अंश म्हणजे चार मिनिटे हे आपण असं गृहीत घेऊयात जेव्हा आपल्याला आ, बेला निश्चित करता येतील त्यानंतर प्रत्येकी एक अंशावरील रेखाव्रताच्या स्थानिक वेळेमध्ये चार मिनिटाचा फरक असतो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी उदाहरणाच्या माध्यमातून हे आपण निश्चित करू शकतो यानंतर आकृती एक पॉईंट तीन जग हे लक्षात घ्या या आकृतीमध्ये आता ही आकृती म्हणजे आपला पृथ्वीचा ग्लोब आहे या आकृतीमध्ये म्हणजेच या जगाच्या नकाशामध्ये आपण पाहतो की या पृथ्वीच्या रचनेमध्ये सात मोठे भूखंड आहेत तर चार महासागर आहेत या ठिकाणी उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आफ्रिका युरोप आशिया ऑस्ट्रेलिया या ठिकाणी अंटार्क्टिका हे सात खंड़ पाहायला मिळतात तर या ठिकाणी हिंदी महासागर त्यानंतर पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर आणि आर्किटक महासागर हे आपल्याला पाहायला मिळतात आता सूर्य जसजसं या ठिकाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना या ठिकाणी जो भाग म्हणजेच जे रेखावर्त सूर्यासमोर आलेला आहे आता या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी सुरुवातीला रेखावर्त येईल तर तो भाग हा सूर्योदय म्हणून मानला जाईल जेव्हा तो सूर्य मागे म्हणजे पृथ्वी पुढे पुढे सरकेल तेव्हा मध्यान आणि नंतर ज या ठिकाणी सूर्य पुढे पुढे सरकेल या ठिकाणी आपल्याला सूर्यास्त आणि पुन्हा रात्र पाहायला मिळते तर या ठिकाणी या कृतीमध्ये आपल्याला आणखी एक लसण घ्यायचं आहे की शून्य रेखावृत्त हे जिथून जाते आहे ते आहे ग्रीनिज शहर त्याला ग्रीनिज रेखावृत्त असं म्हणायचं आहे तर या ठिकाणी मी जो आयरो दाखवतो आहे हे आहे ग्रीनीच रेखावृत्त ह्याला जागतिक प्रमाणवेळ मानलेला आहे या प्रमाणवेळेच्या आधारे आपण जगातील विविध वेळा म्हणजेच प्रमाणवेळा या ठिकाणी निश्चित करत असतो तर आपल्याला आकृती एक पॉईंट तीन मध्ये हे खालच्या बाजूला दाखवलेली घड्याळे आणि वरच्या बाजूला दाखवलेले हे अंश हे लक्षात घेऊन आपण ग्रिनीज शहर हे झिरो अंशावरून आपण इतर भागाचा वेळाचा भाग जो आहे तो आपण निश्चित करत असतो तर त्याला आपण हे प्रमाण वेळ असं म्हणलेलं आहे तर ग्रिनीज रेखावृत्त हे जागतिक प्रमाण वेळ दर्शवतं आणि भारतीय प्रमाण वेळ हे आपण या आकृतीवरून म्हणजेच या नकाशावरून लक्षात घ्यायचं आहे तर रेखाव्रताच्या पूर्वेकडील आणि रेखावर्ताच्या रेखावृतावरील वेळ पुढे असते तर पश्चिमेकडील रेखावरती वेळ हे मागे मागे जात असते हे आत्ताच आपण आकृतीमधून लक्षात घेतलेलं आहे आता आपल्याला पुस्तकामध्ये ह्या विविध गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये उदाहरण की मुंबईची प्रमाण वेळ किंवा प्रमाण वेळ यामध्ये फरक कसा काय असतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर मुंबई आणि कोलकत्तामध्ये भिन्न रेखाव्रत आहेत स्थानिक वेळेत एक तासाचा फरक पडतो त्यानंतर स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारामध्ये गैरसोय होऊ शकते वे स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत पण स्थानिक वेळेनुसार व्यवहार आपण करणं या ठिकाणी म्हणजेच गैरसोय होऊ शकते आणि म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणावरून जाणाऱ्या रेखावर्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते आणि त्या देशाची तिथे प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते तर प्रमाण वेळ निवडत असताना आपण एक देश डोळ्यासमोर घेतो आणि त्या देशामधून मधोमध मद गेलेली जी काही प्रमाण वेळ आहे ही प्रमाण वेळ आपण या ठिकाणी भारताची प्रमाण वेळ या ठिकाणी निश्चित करत असतो जगातील व्यवहाराच्या दृष्टीने प्रमाण वेळ आपण या ठिकाणी लक्षात घेत असताना जागतिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून निरनिराळ्या देशामध्ये दे प्रमाणवेळेत सुसंगती ही आपल्याला आवश्यक असते जगाचे चोवीस कालविभाग करण्यात आलेले आहेत या कालभागाची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजेच शून्य रेखावृत्तावरून केलेली आहे सर्वसाधारण दोन तासाच्या फरकामध्ये रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाण वेळ मानली जात असते त्यानंतर आपल्याला माहित असावे की जागतिक काल विभागाचा नकाशा आणि त्यातून हे साहित्य शोधा आणि भारत देश कोणत्या काल विभागात येतो हे शोधण्याचा आज तुम्ही प्रयत्न करा त्यानंतर नकाशा संग्रहाचा वापर करून कोणकोणत्या कुं देशात एकापेक्षा जास्त प्रमाण वेळा आलेल्या आहेत हे शोधा त्यानंतर आपल्याला प्रमाणवेळ हे माहीत झाल्यानंतर भारतीय प्रमाणवेळ हे लक्षात घेणं आवश्यक आहे तर भारताची प्रमाणवेळ मिर्झापूर शहरावरून म्हणजेच अलाहाबाद हे उत्तर प्रदेशामध्ये येतं या ठिकाणी बावीस अंश ते बावीस अंश तीस पूर्व रेखावर्तीय वेळेनुसार ठरवले जाते आता या ठिकाणी भारतीय प्रमाणवेळ ठरत असताना आपल्याला भारत स्थान व विस्तार हा नकाशा लक्षात घेणं आवश्यक आहे भारताचा नकाशा जेव्हा आपण डोळ्यासमोर ठेवूयात तेव्हा आपल्याला लक्षात येईल की भारताची दक्षिण उत्तर लांबी तीन हजार दोनशे किलोमीटर आहे तर पूर्व पश्चिमांतर तीन हजार किलोमीटर आहे तसेच जे रेखावृत्त या ठिकाणी अं भारताच्या मधोमध गेलेला आहे म्हणजेच त्याला आपण भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त असं म्हणलेलं आहे यानंतर जागतिक प्रमाणवेळेमध्ये जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाणवेळ साठी शून्य रेखावृत्त म्हणून इंग्लंड मधील ग्रीनिच येथील स्थानिक वेळेनुसार जी एम टी ग्रीनविच मीन टाइम हे विचारात घेतलेलं आहे लक्षात घेतलेलं आहे आणि यानुसार भारतीयाची प्रमाण वेळ हे ग्रीनिच वेळेपेक्षा पाच तास तीस मिनिटांनी पुढे आहे ग्रीनिच येथे संध्याकाळचे पाच वाजले असतील तर भारतात साडे रात्रीचे वाजलेले असतात आशा तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रमाण वेळ आणि स्थानिक वेळ या कन्सेप्ट आपण लक्षात घेतलेला आहे तर आपण आता हे लक्षात घेतल्यानंतर शेवटी तुम्हाला या पाठाशी संबंधित स्वाध्याय हा आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे जिथे जिथे नकाशाचा उल्लेख केलेला आहे ते नकाशे हाताने शक्य असल्यास काढा जगाचा भारताचा नकाशा ज्या ठिकाणी आहे त्याची झेरॉक्स काढून आपण त्या पेजमध्ये आपल्या पाठाच्या नंतर लावायचे आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण आज पहिला पाठ लक्षात घेतलेला आहे पुन्हा एकदा आपण रिव्हिजनमध्ये बघूयात या ठिकाणी पाठाचं नाव स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ या ठिकाणी मी तुम्हाला विविध उदाहरणं दिली त्यामध्ये दिनमान रात्रमान आणि सूर्याचं पूर्वेकडे होणार या ठिकाणी भ्रमण आणि परिवलन आणि परिभ्रमण या गोष्टी आपण या भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आणि विविध उदाहरणं पाहिलेली आहेत आणि यामधून आपण स्थानिक वेळ निश्चित केलेली होती स्थानिक वेळेनंतर ही स्थानिक काही निश्चित करत असताना सूर्य आणि सूर्याचं समोर पृथ्वीचं होणारं परिवलन यातून हे आपल्याला पाहायला मिळतात जगामध्ये आपण वेळ ठरवत असताना या ठिकाणी शून्य रेखावृत्त म्हणजेच मूळ ठरवून रे या रेखावृत्तावरून आपण प्रमाण वेळ ठरवलेली आहे प्रमाण वेळ या ठिकाणी त्या त्या देशामध्ये दे आपण रेखावृत्त जे त्या देशाच्या मधोमधून मदु गेलेलं आहे त्यावरून प्रमाणवेळ ठरवतो भारताची प्रमाणवेळ आपण या ठिकाणी ठरवलेली आहे भारताच्या मधोमध या ठिकाणी उत्तर प्रदेश अलाहाबाद या भागातून आपल्याला ही मधुमध रेखाव्रत पाहायला मिळते आणि जगाची जागतिक प्रमाणवेळ आपण निश्चित केलेली आहे म्हणजेच ग्रिनीच इंग्लंडमधील ग्रिणीच या ठिकाणी हे मूळ रेखावर्त मानून इथून या ठिकाणी आपण जागतिक प्रमाण वेळ निश्चित केलेले आहे अशा प्रकारे हा आपला पहिला पाठ संपलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी पाठाखालील स्वाध्याय हा आपल्या वर्गपाठच्या वहीमध्ये पूर्ण करा आणि पुढील दुसरा पाठ हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी मला दाखवण्यात येईल